शात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. हे बघ ए बाई, तू रडू नकोस आणि टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, ते जीवनी काय ते मार्ग काढतील ह्याच्यातून. हा संग्राम, तू बऱ्यापैकी नीचेस. स्वतःच्या ओळखीतल्या बाळा पोरांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायला तुला लाज नाही वाटत? मला सांग, तुझी दुश्मनी कोणाशी आहे? आदित्यला फोन द्या. आपण कोण बोलताय सर? जरा बिझी होते. मला ओळखलं नाहीत. मी त्याचा बाप बोलतोय. किती वर्ष काम करताय? हा मोठे साहेब, वडिलांचा फोन आहे तुमचा. पगार किती, बोलतो किती, जा काम कर. हा बोला बाबा. गेला का तो? हो गेला तो. तुमचा आवाज ऐकून घाबरला बिचारा. बर आदित्य, ऍग्रो वर्ल्डचा अशोक मल्होत्रा कशाला आला होता? वा, तुम्हाला घर बसल्या खबर मिळाली वाटत. हो, तो अशोक मल्होत्रा आला होता. म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्टचं काय झालं, प्रोजेक्टमध्ये प्रोग्रेस कितपत आहे, अशा छोट्या मोठ्या गोष्टी विचारत होता. शिवाय त्याच्या बॉसलाही तुम्हाला भेटायचं आहे म्हण, अपॉइंटमेंट फिक्स करण्याबद्दल विचारत होता. बस अशाच छोट्या मोठ्या गोष्टी, नथिंग ग्रेट. आदित्य, परदेशी कंपन्यांचे पाय आपल्या मातीत रोवण्याच्या तत्वांविरुद्ध आहे मी. बाबा प्लीज. हे बघा बाबा, जर आपल्याला आपल्या कंपनीची प्रगती करायची असेल तर आपल्याला ग्लोबल लेवलवर विचार करणं भाग आहे. स्काय इज द लिमिट फॉर अस बाबा. आपण 21व्या शतकात प्रवेश करतोय बाबा. अशा वेळी जर आपण आपले विचार संकुचित ठेवले तर चालेल का? तुम्हीच सांगा मला बाबा. आपल्याला मोठी स्वप्न बघायची आहेत, बर ती नुसती बघायची नाहीये तर ती प्रत्यक्षात पण उतरवायची आहेत. आदित्य, एका छोट्या गाळ्यात ही कंपनी सुरू केली होती मी, त्यानंतर ही किती मोठी झाली आहे हे तू बघतो आहेस. मी संकुचित विचारांचा नाही,
काळाप्रमाणे बदलायला हवं, नवनवीन तंत्रज्ञान आणायला हवं हे मान्य आहे मला, आणि म्हणूनच मी अभिजितला इस्रायलला पाठवलंय. एक सांगू बाबा, तुम्ही शिकवलेले संस्कार मी अजूनही विसरलेलो नाही. तुम्हाला काय वाटतं, एका मल्टीनॅशनल कंपनीला फक्त पैशाच्या मोहापायी मी आपली कंपनी विकायला निघालो? बाबा खरंच सांगतो, तुम्ही फक्त एकदा ॲग्रो वर्ल्डचं प्रॉस्पेक्टस वाचून बघा, ह्या अशोक मल्होत्राला एकदा तुम्ही भेटा, त्याच्याशी डिटेल डिस्कशन करा, मग तुम्हाला पटेल मी जे काय बोलतोय त्याबद्दल. अच्छा, म्हणजे सगळं तू ठरवलेलं आहेसच आणि माझी म्हणून मीटिंग ठरवतोयस? बाबा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हे बघा, तुमच्या संमतीशिवाय, तुमच्या परवानगीशिवाय कुठलंही ॲग्रीमेंट होणार नाही आहे. आणि आपण फोनवर का बोलतोय? बाबा मी संध्याकाळी घरी येतो, आपण याच्यावर सविस्तर चर्चा करूया, ठीक आहे? तुझ्या वेळा वेगळ्या, माझ्या वेळा वेगळ्या, कधी चर्चा करणार आपण? यावेळी घरी आला तुला कसं तरीच वाटत असेल, नाही यावेळी घर कसं दिसतं हे तुला माहीतच नसेल. बाबा प्लीज. नाही, आज लवकर घरी आलास तू, सोबत पियला घेऊन नाही आलास? नाही का? तो असायला जाव ना तुझ्या बरोबर. का हो बाबा, का तुम्ही सारखं त्या बिचाऱ्याला एवढी नावं ठेवत असता? ही इज गुड बाबा, ही इज गुड. आपण ऍग्रो वर्ल्ड साठी जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलाय ना, त्यासाठी त्यांनी माझी कितीतरी मदत केली. काय त्याचं एवढं कौतुक सांगतोस, त्याचं कामच आहे ते. अहो बाबा, इतकं चोख काम करणारी माणसं हल्ली मिळतात का? अहो आपण जो प्रोजेक्ट रिपोर्ट केलाय ना, तो तुम्ही एकदा नजरेखालून घाला, म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांनी किती चांगलं काम केलंय ते. मला एक कळत नाही आदित्य, मल्टीनॅशनल कंपनी बद्दल तुला एवढा आपलेपणा का? मल्टीनॅशनल कंपनीने भारतात पाय रोवण्याची परंपरा खूप जुनी आहे. सुमारे 250-300 वर्षापूर्वी ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. भारताच्या काना कोपऱ्यात त्यांनी हातपाय पसरले आणि मग हळूहळू व्यापारीच राज्यकर्ते झाले. 150 वर्ष त्यांनी आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या. अहो बाबा, पण तुम्हीच सांगा, 250-300 वर्षापूर्वीचा दृष्टिकोन आपण बदलायला नको का? त्याच त्याच गोष्टी, त्याच त्याच कल्पना, आपण अजून किती दिवस छातीशी कवटाळून बसणार आहोत? आता ह्याच प्रोजेक्टचं घ्या ना, ह्या प्रोजेक्ट मध्ये पैसा कोणाचा आहे? ऍग्रो वर्ल्डचा. ते आपलं ब्रँड नेम यूज करणार आहेत फक्त, आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या बदल्यात जर आपल्याला 50% प्रॉफिट घर बसल्या मिळत असेल तर यात प्रॉब्लेम काय, धोका काय? त्या पैशाच्या छान छान आवरणाखाली आवाज दबला जातो, आपल्याला काही दिसत नाही, आपला मेंदू बधिर होतो आदित्य. हे बघा बाबा, ह्या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला नुकसान होत नाहीये ही गोष्ट तर पटते तुम्हाला. फॉर द फर्स्ट टाइम बाबा, आयुष्यात पहिल्यांदा कंपनीच्या भल्यासाठी मी एक डिसिजन घेतोय इंडिपेंडेंटली. त्याचं कौतुक बाजूलाच राहिलं, वर उलट तुम्ही मला पुराणातल्या गोष्टी ऐकून मला डिस्करेज करायचा प्रयत्न करताय. मी तुला पुराणातल्या भाकड कथा सांगत नाहीये, मी इतिहास सांगतोय तुला, जो सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ आहे. मी जुन्या विचारांचा नाहीये, मलाही नव्या गोष्टी आवडतात, नवीन तंत्र आत्मसात करायला आवडतात. असो, यापुढे
कंपनीचे सगळे निर्णय तुला घ्यायचे. हळूहळू या बिझनेसमधली माझी इन्व्हॉल्वमेंट कमी होणार आहे. तू जे काही ठरवशील ते योग्य असेल असं मला वाटतं. काय रे असा अचानक कसा काय आलास? खर तर मला आधीच यायचं होत. होमसिक झालो होतो म्हणा ना. आणि त्यात तुम्हाला हार्ट अटॅक आल्याचं मला बाहेरून कळलं. डॉक्टरनी तुम्हाला बेड रेस्ट सांगितली आहे असंही कळलं. मिळाली ती पहिली फ्लाइट पकडून मी आलो. आता तू आलायस ना. हे भगवंता रडू नकोस, शांत हो तू, एकदम शांत हो. तिन्ही सांजेच्या वेळेला असं रडायचं नसत. आधी तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून बरं वाटतंय. काय हो ना बर अभिजित, मला सांग ही कुठे भेटली तुला? इतके दिवस हिचा ठाव ठिकाणा आम्हालाही नव्हता. काय हो, आत्ताच आलीये नाही मग लगेच सगळ्यांच्या देखत? माई, जे काय घडलंय ते सगळ्यांना एकदा स्पष्ट कळू दे, त्यातच सगळ्यांचं भलंय. खर तर घडलेल्या घटनांचं पोस्टमॉर्टम करण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही, कारण तो सगळा घटनाक्रम अत्यंत क्लेशकारक आहे. सगळं विसरायचा प्रयत्न करत होतो मी, आणि तेव्हा मला वनिताचा फोन आला. बाबा, मी तिला एवढंच सांगितलं की तयारी कर, मी तुला घ्यायला येतोय. पण तरी अभि, हे बाबांच्या प्रश्नाचं उत्तर नाही ना. माहेरी नव्हते इथे. बऱ्याच जणांनी पसरवलं होतं की मी संग्राम शेठ कडे राहत होते. आता ह्या सगळ्या गोष्टी परत उघडण्यात काय अर्थ आहे? अरे पण मी इतके दिवस कुठे होते हे सगळ्यांना कळणं तेवढंच महत्त्वाचं आहे ना. माझा पत्ता कुणालाच कळू नये म्हणून मी माझ्या मैत्रिणीकडे राहत होते दिल्लीला. मला माझा सगळा इतिहास विसरून जायचं होतं. हत्या करण्याची हिंमत नव्हती. पण मग जगण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होत. पण समहाव दिल्ली नाही मानवली मला. आपल्या इकडे आपल्या भागात एकट्या स्त्रीला राहण्यामध्ये काही त्रास नसतो, तिला भीती नसते, खूप सुरक्षित वाटत इथे. पण दिल्लीला एकट्या स्त्रीवर खूप बंधन येतात. एकटे राहण्याचा फोलपणा मला जाणवायला लागला. उला खालून खूप पाणी वाहून गेलं. मग मी स्वतःहूनच अभिला फोन केला.
आम्ही कधी दूर नसल्यासारखेच एकमेकांशी भडाभडा बोलायला लागलो. बाबा मी परत आली आहे, माझी चूक मला मान्य आहे. मला माफ करा प्लीज, माई मला सुधारण्याची एक संधी द्या. माई मला परत या घरी घ्या हो. काय येऊ का? ये संग्राम ये. मुलगा परदेशातून आला म्हणे, सुनमय पण आली का परत? तू माझ्या तब्येतीची चौकशी करायला आलायस की माझ्या मुलाची चौकशी करायला आलायस? संग्राम, शक्यतोवर इतर गोष्टीत नाक खुपसू नकोस. तुला कसं कळलं की मी आजारी येते? माझ्या घरात काही हेर पेरलेस का तू? स्वतःच्या घरापुरतं बघ ना, दुसऱ्यांच्या घरात कशाला डोकावतोयस? दुसऱ्याची कंपनी हडप करण्यापेक्षा दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावणं हा जरा सौम्य गुन्हा आहे असं नाही वाटत तुला? गजा. अर्धा तुला गजा ही मायाशिवाय दुसरं कोणी म्हणत नसेल नाही तर गजा, तू केलेल्या अपराधांची शिक्षा तुला मिळायला सुरुवात झालेली आहे. हार्ट अटॅक, हाय बीपी, कंपल्सरी बेड रेस्ट. नाही रे, नाही, सगळा हिशोब या जन्मातच तुला चुकता करावा लागणार आहे. संग्राम, तू माझ्या तब्येतीची चौकशी करायला आलायस ना का मला शिव्या शाप द्यायला आलायस? इतकी वर्ष तू मला शिव्या शाप देतोयस, काय झालं? माझ्यात काही फरक पडला? काय नाही. माझ्या मुलाला खुनाच्या खोट्या आरोपाखाली संशयित म्हणून तुरुंगाची हवा खायला लावलीस, त्यातून सुटला तर त्याचा गेम करण्याचा प्रयत्न केलास. नको त्याच्या वाटेला जाऊस, सर्किट डोक्याचा आहे तो. घाबरू नकोस, तो तुला इथे काही करणार नाही. तुझ्या घरात येऊन तुला म्हणजे काय की तुझ्या घरच्यांना घरातच बॉडी मिळेल, बाहेर शोधाशोध करावी लागणार नाही. अरे म्हाताऱ्या किती बोलतोयस तू? हाय बीपी आहे ना तुला, गप गुमान पडून राहा, आमची भाषा बोलायला जाऊ नको. वेडा. तू काय असा एकदम एकदम ठप्प होणार नाही रे, कणा कणाने जाणार बघ तू. मी सुद्धा परमेश्वराकडे तुला दीर्घायुष्य मागणार आहे, म्हणजे तुझ्याशी खेळताना मलाही मजा येईल. हा जो तुझा कोणी पोरगा आहे ना, त्याला पुढच्या वेळेला माझी अपॉइंटमेंट घेऊन यायला सांग. गेल्या वेळेला ताटकळत बसावं लागलं होतं त्याला, त्याला म्हणो यावेळी अपॉइंटमेंट घे. तो आला की त्यासाठी मीच दरवाजा उघडेन.
अगं पूर्वीच्या उत्साहाने तुला फिडवळ करायला पाहिजे आता, कळलं की नाही? आणि आम्ही कधी कधी बातम्या तुझ्यापर्यंत येतात, पण कधी कधी तुला बातम्यांपर्यंत जावं लागेल, कळलं ना? ती जयवंतला उशिरा शहाणपण सुचलंय. तू जयवंत युनियनच्या ऑफिसमध्ये येऊन बसलाय सर. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता.